मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराज आणि शेखरदाजी एका जेलमध्ये असतात. जयदीपला समोर पाहून शेखरदाजींचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. तर अधिराज शेखरदाजींना विचारतो की ओ काका, हा जयदीप कोण आहे? ती नित्या अधिकारी पण मला याच नावाने हाक मारत होती, तिनेच तुम्हाला इथे पाठवलंय ना? परंतु शेखरदाजी म्हणतात की नाही, मला अंबाबाईने इथे पाठवलंय. तेव्हा अधिराज मोठ्यानेच ओढत म्हणतो, ही नाटकं बंद करा, मला सगळं माहिती आहे आणि माझ्यापासून दूरच राहायचं. तर शेखरदाजी खुश होत म्हणतात, जयदीपराव, मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे ओ. आणि पुन्हा पुन्हा जयदीपला ते मिठी मारू लागतात. तेव्हा अधिराज खूपच वैतागतो आणि हवालदारांना आवाज देत म्हणतो, कोणी आहे का हा माणूस, बघा कसा करतोय ते. त्याच वेळेला हवालदार तिथे येतात आणि विचारतात की काय झालं. तर जयदीप म्हणतो, हे बघा ना, हे काका मला कसं करताय. हवालदार चिडूनच म्हणतात, ओ काका, तुम्हाला मघाशीच सांगितलं होतं ना की कुणाला इथे त्रास द्यायचा नाही म्हणून. तेव्हा शेखरदाजी म्हणत असतात, अहो त्रास नाही, हे तर माझे जयदीपराव आहेत. तेव्हा हवालदार म्हणतात की उगीच यांना एड्याच्या हॉस्पिटलमधून परत आणलं. अधिराज म्हणतो की यांना इथून घेऊन जा. तेव्हा हवालदार शेखरदाजींना तेथून घेऊन जाण्यासाठी निघतात. तर शेखरदाजी रडतच म्हणत असतात की जयदीपराव, प्लीज असं करू नका, मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे हो, खूप कोडे उलगडायचे आहेत. अहो खूप वर्षांनी भेटलोय हो आपण, मला असं दूर लोटू नका, म्हणून शेखरदाजी रडत असतात. तर हवालदार शेखरदाजींना तेथून घेऊन जातात. तेव्हा अधिराज मनाशीच म्हणतो, काय पोरगी आहे ही, कुणाच्या मनाशी खेळायला हिला लाज कशी वाटली नाही. पण हा माणूस नक्की कोण होता, याला पाहिल्यानंतर मला आतून हल्ल्यासारखं का वाटतंय याचा विचार अधिराज करत असतो. त्याच वेळेला विमल राजला आवाज देत तिथे येते. राज विचारतो, आईडे तू इथे काय करत आहेस? तेव्हा विमल सांगते की अरे मी तुला घरी घेऊन जायला आले. अधिराज म्हणतो, आयडे ही काय शाळा आहे का मला घरी घेऊन जायला? तेव्हा विमल लगेच हवालदारांना आवाज देत जेलचा दरवाजा उघडायला सांगते. तर हवालदार अधिराजला बाहेर काढतात. अधिराज धक्क्यानेच विचारतो, आयडे तुम्हाला बेल मिळवून दिलीस का? तर विमल सांगते, नाही अरे तुला सोडवणारी तिकडे बाहेर उभी आहे. तर इकडे नित्या चिडूनच ईशानला म्हणते की हे काय केलंस तू, त्या अधिराजला फसवून त्याला जेलमध्ये पाठवून तुला त्याची जमीन मिळवायची आहे का? अरे आपल्याला असं कधीच नाही करायचंय. तर ईशान म्हणतो, त्याने काय केलं, त्याने तर असंच केलं, तुला फसवलं, ऐनवेळेला पेपर्स फाडून तुझा विश्वासघात केला. तू तर त्याला म्हणाली होतीस ना बघून घेईल, मग मी सुद्धा त्याच्याशी तसंच वागलो. तेव्हा नित्या चिडूनच विचारते की हे सगळं तू कुणाला विचारून केलंस? उद्या त्या सरपंचींबाई तुला काहीही करायला सांगतील, मग तू तेच करणार आहेस का? ईशान तू खूप चुकीचा वागलास, माझ्या परस्पर डिसिजन्स घेतलेले मला चालणार नाही. तर ईशान सांगतो, घेतला मी चुकीचा निर्णय, पण कुणासाठी? तुझ्यासाठीच ना. अगं नित्या, मी तुझा होणारा नवरा आहे, मी तुझ्यासोबत चुकीचा कसा वागू शकतो? तर नित्या म्हणते, ईशान प्लीज आपल्या नात्यामध्ये बिझनेसमध्ये आणू नकोस, माझ्या मॉम डॅडने पण तेच केलंस, तूही तेच करून तुझ्या चुकांवर असं पांघरून घालू नकोस. त्या अधिराजवर चुकीचे आरोप करून त्याला जेलमध्ये पाठवून तू खूप चुकीचं वागलास, असं म्हणत नित्या तेथून जाण्यासाठी निघते. तेव्हा ईशान लगेच टाळ्या वाजवत म्हणतो, ओ माय गॉड, तुला त्या अधिराजचा एवढा काय पुळका यायला लागला? त्या दिवशी जंगलातून आल्यापासनं मी तुम्हा दोघांना बघतोय, तुला त्याचा एवढा पुळका कसा यायला लागला? अचानक त्याच्याबद्दल तुझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय का, की त्याने तुला काही भुरळ घातली? तेव्हा ते ऐकून नित्या चिडूनच सनकन ईशानच्या कानाखाली मारते. तर ईशानच्या पायाखालची जमीनच हादरते. नित्या म्हणते, आय एम सॉरी, पण तू असं वागायला नको होतं. ईशान म्हणतो, मी ठीक आहे, पण तुला त्या अधिराजबद्दल एवढी सिंपत्ती वाटते आणि माझ्याशी तू असं वागतेस? तेव्हा नित्या म्हणते, तुलाही माहिती आहे मला त्याच्याबद्दल सिंपत्ती वगैरे काही नाही, परंतु हे सगळं ना माझ्या प्रिन्सिपलमध्ये नाही बसत, परंतु प्लीज पुन्हा असं करू नकोस, आय एम सॉरी, असं म्हणत नित्या तेथून निघून जाते. तर ईशान स्वतःच्याच थोबाडीत मारत म्हणतो की अरे बैला, अजून तू किती काही सहन करणार आहेस? आता लवकरात लवकर या नित्याशी लग्न कर आणि तिचा सगळा बिझनेस स्वतःच्या हातात घे. नित्या, आय एम सॉरी, पण तुला या चुकीची शिक्षा भोगावीच लागणार. नंतर नित्या ही पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी असते तर हवालदार शेखरदाजींना गाडीत बसवतात. दाजी खूप रडत असतात. त्याच वेळेला विमल ही अधिराजला बाहेर घेऊन येते आणि त्याला सांगते की नित्या मॅडमने तुझी सुटका केली, त्यांची तक्रार मागे घेतली. अधिराज म्हणत असतो की तिने काय उपकार नाही केले. विमल सांगते, हे बघ,
त्या तिथे बाहेर उभ्या आहेत आणि त्यांना तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तर अधिराज हा नित्याकडे जाण्यासाठी निघतो. शेखरदाजी आता गाडीच्या खिडकीतून अधिराजला पाहतात आणि जयदीपराव माझं एकदा तरी ऐका असं म्हणत त्याला खुणावत असतात. परंतु अधिराज काही लक्ष न देता नित्याकडे जातो. तेव्हा नित्या आणि अधिराज म्हणजे जयदीप गौरीला सोबत पाहून शेखरदाजींचा आनंद गगनात मावेनासा होतो. तेव्हा ते मोठ्यानेच ओढत म्हणतात की गौराबाई जयदीपराव एकमेकांना भेटले, अंबाबाई पावलीस ग, इतक्या वर्षांची इच्छा तू पूर्ण केलीस. तेव्हा दाजी हवालदारांसमोर हात जोडत विनंती करत म्हणतात की मला एकदा माझ्या जयदीप गौरीला भेटू द्या, त्यांच्याशी बोलू द्या. परंतु हवालदार मात्र ऐकायला तयार नसतो. तर दाजी म्हणतात आता येणार खूप मोठं वादळ येणार आणि या वादळामध्ये त्या शालिनीचा पालापाचोळा होणार. शालिनी आता खूप मोठं वादळ येणार, तू जगाच्या पाठीवर कुठं पण असू देत, परंतु जयदीपराव आणि गौराबाई तुला नक्की त्याची शिक्षा देणार. अंबाबाई तू ऐकलंस ग म्हणून शेखरदाजी अंबाबाईच्या नावाचा उदो करत असतात. तेव्हा हवालदार त्यांना तेथून घेऊन जाण्यासाठी निघतात. तर शेखरदाजी जयदीप गौरीच्या नावाने मोठ्यानेच आवाज देत असतात. परंतु इकडे दोघांचंही लक्ष नसतं. तर शेखरदाजी दोघांना एकत्र पाहून हसतच म्हणतात की आता ज्योतिबाच्या नावानं चांग भलं होणार. शालिनी आता तुझा खेळ कायमचा खल्लास होणार, सगळं कसं रंगारंग रंगारंग होणार म्हणून शेखरदाजी अजूनच खुश होतात. त्यानंतर इकडे शालिनी ही अमेरिकेला असते. तेव्हा एक बाई तिला सांगते की तुझ्या वाईट काळाची सुरुवात होणार आहे, तुझा भूतकाळ काळ बनून तुझ्यासमोर येऊन उभा राहणार आहे. कारण साता समुद्रापलीकडे तुझा काळ, तुझा भूतकाळ तुझी वाट पाहतोय आणि तू जरी तिकडे गेली नाहीस ना तरी तो तुझ्यासमोर येऊन उभा राहणार, कारण काळ कुणाला कधी चुकला नाही. हा शालिनी म्हणते तुला माहिती आहे ना मी कोण आहे, नाव काय माझं, म्हणून ती खुर्चीला लाथाने ओढत म्हणते की शालिनी. आणि गर्दन काळा आहे ही शालिनी, हिच्यासमोर उभं राहणारा अजून जन्माला यायचा आणि जो आला होता त्याला मी कधीच संपवलंय. तेव्हा तिला जयदीप गौरीला जीवे मारल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात. ती म्हणते की मी उद्ध्वस्त करेन माझा भूतकाळ, कारण मी आहे माझ्या भविष्याची मालकीन आणि मी माझं भविष्य बदलू शकते, म्हणून त्या बाईला शालिनी रागानेच तेथून जाण्यासाठी सांगते. त्यावर ती बाई म्हणते मी जाईन ग, परंतु तुझ्यासमोर तुझा भूतकाळ आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला कोणीही थांबवू शकत नाही, तूसुद्धा नाही, असं म्हणत ती तेथून निघून जाते. तेव्हा आता शालिनीला दम्याचा त्रास होऊ लागतो. ती लगेच नोकराला बोलावून 2-3 गोळ्या खाऊन घेते आणि माई दादा जयदीप गौरी सगळ्यांना मी जीवे मारून टाकलं, मग कोण येणार आहे माझ्यासमोर, कुठला काळ माझ्यासमोर येऊन उभा राहणार आहे आणि माझ्यासमोर उभा राहणारा अजून जन्माला यायचा. त्यानंतर इकडे अधिराज आणि नित्या एकाच रस्त्याने जात असतात. अंबाबाईचा फोटो त्यांच्या पाठीशी असतो. नित्या अधिराजला समजावते खरंच माझ्यावर विश्वास ठेव, मी हे सगळं केलेलं नाहीये, ईशानचा काहीतरी गैरसमज झाला होता. तर अधिराज म्हणतो हो तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हे सगळं मला माहिती आहे. अगोदर मला जेलमध्ये टाकायचं, नंतर मला जेलमधून बाहेर काढायचं आणि तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली मला आयुष्यभर ताटाखालचं मांजर बनवायचं, हाच तुमचा प्लॅन आहे ना. तेव्हा नित्या म्हणते तुला जे वाटून घ्यायचं ते घे, पण मी खरंच सांगते मला यातलं काहीच माहिती नव्हतं, मी हे काहीच केलेलं नाहीये. तेव्हा सॉरी असं म्हणत नित्या अधिराजची माफी मागत असते. अधिराज म्हणतो ओ मॅडम, अख्ख्या गावासमोर पोलिसांनी मला चोरासारखं पकडून नेलं आणि आयुष्यामध्ये लॉकअप काय असतं ते मी पहिल्यांदा पाहिलं, तुमच्या सॉरीनी हे सगळं काही भरून नाही निघणार आणि हे सगळं ना अधिकारी इंडस्ट्रीला लई महागात पडणार आहे, असं म्हणत राज चिरूनच तेथून निघून जातो. त्यानंतर इकडे शालिनीचा मॅनेजर तिला बिझनेससाठी काही प्रॉपर्टीज दाखवत असतो. तेव्हा तो शालिनीला कोल्हापूरमधील शिर्के पाटील वाडा दाखवतो. ते पाहून शालिनी पूर्णपणे हादरते. ती म्हणते हा वाडा अजून उभा कसा, हा अजून जमीनदोस्त कसा नाही झाला, म्हणून शालिनी घाबरते आणि मॅनेजरला तो फोटो पुढे घेण्यासाठी सांगते. परंतु तो फोटो पुढे जात नसतो, त्यामुळे शालिनी खूपच घाबरते आणि तो फोटो असलेला टीव्ही ती लगेच फोडून टाकते. आणि हे कसं होऊ शकतं, हा वाडा माझ्या नजरेसमोर, माझा काळ माझ्यासमोर येऊन उभा राहू शकत नाही, कारण ही शालिनी गर्दन काळ आहे, माझ्यासमोर उभा राहणारा अजून जन्माला यायचा, म्हणून शालिनी त्या मॅनेजरची कॉलर पकडते, त्याच्यावर धावून जाते. मॅनेजर म्हणतो तुम्ही असं नाही करू शकत, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. तेव्हा शालिनी चिडूनच तिच्या नोकरांना बोलवते आणि मॅनेजरला घराबाहेर काढण्यासाठी सांगते.
तेव्हा शालिनीला पुन्हा दम्याचा त्रास होऊ लागतो. त्यानंतर ती रेवतीला फोन करते, म्हणजेच नित्याच्या मॉमला. शालिनी विचारते अजून किती दिवस लागणार आहे. रेवती सांगते अजून फक्त काही दिवस, आणि नित्या आहे ना तिकडे, ती सगळं काही मॅनेज करेल. तर शालिनी चिडूनच म्हणते 400 करोड मी फक्त मॅनेज करायला नाही दिले, मला रिझल्ट कधी मिळणार. आणि रेवती एक गोष्ट लक्षात ठेव, मी जर तिकडे आले ना तर सगळे ग्रह बदलतील. 0 मिनिटात मी हा प्रोजेक्ट दुसऱ्या कंपनीला देऊ शकते, पण मग तुला किती 0 मोजावे लागतील याचा तू विचार कर. तेव्हा रेवती म्हणते की तू काळजी करू नकोस, हा प्रोजेक्ट होणार आणि आपणच मिळून करणार. आणि नित्याने एखादी जबाबदारी घेतली ना तर ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही, तू काळजी करू नकोस. तेव्हा शालिनी म्हणते मला आत्ताच्या आत्ता नित्याशी बोलायचंय, तू लगेच एखादी व्हिडिओ मीटिंग अरेंज कर. तर रेवती म्हणत असते हे कसं शक्य आहे, कारण तिथे नेटवर्क नसतं. शालिनी म्हणते मला कारणं देऊ नकोस, मला आत्ताच्या आत्ता ही मीटिंग व्हायलाच हवी. आणि लगेच फोन कट करून टाकते. शालिनी विचार करते या नित्याने जर काही काम केलं नाही ना तर मला इतक्या वर्षानंतर पुन्हा त्या कोल्हापूरमध्ये पाऊल टाकावं लागेल. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा व्हिडिओ मीटिंग होते तेव्हा नित्या म्हणून गौरी जयदीपला समोर पाहतात शालिनीच्या पायाखालची जमीन हादरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.